बीपर जो आहे ते चक्रीवादळ अरबी समुद्राच्या मध्यावर आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा वेलमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे, म्हणजे वादळी परिस्थिती तयार झालेली आहे. जेव्हा अशी वादळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ती संपूर्ण बाष्प स्वतःभोवती घेऊन फिरते. मग ही वादळी परिस्थितीमुळे आजूबाजूच्या भागामधील बाष्प खेचलं जातं आणि पर्यायाने आपल्याला भारतामध्ये आपल्या इतर राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती फारशी दिसत नाही. जशी ही वादळांची परिस्थिती कमी होईल तसं आपल्याला मान्सून सक्रिय झाल्याचा अनुभव येईल. आपण या उपग्रह छायाचित्रानुसार बघतो आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये, अहमदनगरच्या काही भागामध्ये, नाशिकच्या उत्तरेला, त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या थोड्या भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतो आहोत हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागामध्ये विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वरूपात ढगाळ वातावरण तयार होत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा अमरावतीच्या पूर्वेला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत, त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार होत आहे. या उपग्रह छायाचित्रामध्ये आणखी एक बाब आपण बघतो, अरबी समुद्रात वादळी परिस्थिती असताना देखील केरळमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे. जोरदार पाऊस केरळमध्ये होतो आहे. आपण बंगालच्या उपसागरामध्ये जर बघितलं तर एक नवीन डिप्रेशन तयार झालं आहे, त्यामुळे मान्सून बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून पुढे सरकण्यास मर्यादा येत आहेत. हवामान खात्याकडून काल दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये मान्सून आल्याचं जाहीर केलं होतं, त्यामध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. या उपग्रह छायाचित्रानुसार आपण बघतो की थोडं नाशिकच्या काही भागामध्ये, अहमदनगरच्या पश्चिमी भागामध्ये, पुण्याच्या काही पश्चिमी भागामध्ये, साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये, रायगड रत्नागिरीच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असा आपला अंदाज होता आणि या ठिकाणी अशा प्रकारचा प्रभाव तयार झालेला आहे. महाराष्ट्रात इतरत्रही विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. 10 तारखेला मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर दक्षिण कोकणामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातही विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार 11 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण 12 तारखेला वाढण्याची शक्यता, त्याचबरोबर कोकणामध्येही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र आपण या 3 दिवसामध्ये बारकाईने जर बघितलं तर कोकणामध्ये फारसं पावसाचं वातावरण अजून तयार होताना दिसत नाही आणि याचं कारण असं आहे की स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात इतरत्र मान्सूनपूर्व तयार होत आहे, ते कोकण किनारपट्टीला होत नाही आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण जर या व्हर्जनने बघितलं, उद्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, कोकणाच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दाखवण्यात आलेला आहे. हे पावसाळी वातावरण आपल्याला 11 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. 12 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढेल. विदर्भापर्यंत पावसाची परिस्थिती निर्माण होईल, परंतु हे पावसाचं वातावरण दक्षिण कोकण वगळता इतरत्र हलक्या स्वरूपात असणार आहे. एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरामध्ये, तर एक चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये तयार झालं आहे. या दोन्ही वातावरणामुळे मान्सून पुढे सरकण्यात खूप मर्यादा आलेल्या आहेत. एकूणच मान्सून उशिराने पुढे प्रवास करतो आहे, परंतु मान्सून उशिरा आला तरी जेव्हा तो सुरू होईल तेव्हा तो चांगला बरसेल असा अंदाज आहे. त्यामुळे आपण सांगितलेलंच आहे की जूनचा उत्तरार्ध हा पावसाळी असण्याची शक्यता आहे.